नमस्कार दोस्तो युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला स्टील रूल इंचामधील स्टील रूलबद्दल माहिती सांगणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मिलीमीटरबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर ज्या विद्यार्थ्यांना मिलीमीटरची माहिती पाहिजे असेल त्यांनी आधीचा व्हिडिओ बघावा टेक्निकल विषय शिक शिकताना किंवा कंपनीत काम करताना आपल्याला इंचमधील स्टील रूल बद्दल माहिती असणे आवश्यक असते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्टील रूलबद्दल संपूर्ण माहिती होईल व कोणत्याही प्रकारची रीडिंग तुम्हाला घेता येईल आणि तुम्हाला दाखवून दाखवता पण येईल की ही रीडिंग अशी घेताय तर मी आज तुम्हाला इंचाबद्दल पूर्ण माहिती देणार आहे प्रकारे स्टील रूल स्टील रूलवर डिवाईड केलेले असतात पट्टीमध्ये तुम्हाला सर्व मार्किंग तर ते पूर्ण नॉलेज मी देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर बाजारामध्ये स्टील रूल या सर्वसाधारण आपल्याला सहा इंच बारा इंच चोवीस इंच छत्तीस इंच अशा प्रकारे आपल्याला पाहिजे त्या फरकाने त्या उपलब्ध असतात स्टील रूल ही त्याच्या सहाय्याने आपल्याला जास्तीत जास्त आपण एक चौसष्ट इंच इथपर्यंत आपण रीडिंग घेऊ शकतो त्याच्या खाली आपल्याला रीडिंग घेता येत नाही इंचामध्ये तर तो एक बागीला चौसष्ट हा स्टील रूलचा इंचामधील लिस्काउंट असतो तर तो लिस्काउंट आपल्याला या प्रत्यक्षात पट्टीवर पण तुम्हाला एक चौसष्ट क कोणती साईज असते ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्यक्ष आपण आता स्टील रूलची माहिती करून घेऊया ही सहा इंचाची पट्टी आहे यावर या, या मार्किंगपासून ते सहा इंच लिहिलेलं आहे ते तिथपर्यंत तुम्हाला सहा इंचाची पट्टी आहे आणि स्टील रूलमध्ये ह्या टोकापासून रिडिंग चालू होतात ही सहा इंचाची पट्टी त्यानंतर ही बारा इंचाची पट्टी आहे आपण एक फुटाची पण म्हणतो त्याला तर या या पट्टीवर बारा इंचापर्यंत मार्किंग केलेले आहे त्याचं पण आपण स्टडी करणार आहे टेक्निकल विषय शिकवताना किंवा शिकताना तुम्ही नेहमी स्टीलची पट्टीच वापरावी कारण काय प्लास्टिकची पट्टी ही लवकर खराब होते आणि याच्यावर ॲक्युरेसी तुम्हाला मिळत नाही कारण काय या पट्टीवर ही मार्किंग स्टार्टिंगपासून नसते मधूनच स्टार्ट होते म्हणून तुम्हाला ते रिडिंग तुम्हाला व्यवस्थित घेता येत नाही तर म्हणून जास्त करून प्लास्टिकचा वापर करायचा नाही आपण स्टील रूलचा वापर करायचा जेणेकरून तुम्हाला टेक्निकल हाताळताना ती तुटणार नाही आणि व्यवस्थित साफ करून तुम्हाला ती वापरता येत नेहमीसारखी तर चला आपण प्रत्यक्ष दा आता रिडिंग दाखवतोय तुम्हाला स्टील रूल इंचामधील स्टील रूल आता प्रत्यक्षात ही पट्टी तुम्हाला दिसते या ठिकाणी ही पट्टी हा राईट अँगल दिल दिलेला आहे आणि ह्या हे मेजरमेंट तुम्हाला जर घ्यायचं आहे तर या पट्टीला ह्या अँगलला तुम्ही टच केल्यानंतर ही रिडिंग तुम्हाला येते आहे ही रिडिंग प्रत्यक्ष तुम्हाला दिसते ती ही रिडिंग तुम्हाला इथे मिळेल तर अशा प्रकारे पट्टीचा उपयोग केला जातो ही स्टेनलेस स्टीलची पट्टी आहे ही राईट अँगल आहे आणि ही अँगल आहे तर आपल्याला ह्या अँगलची आतली डेप्थ आहे ती मोजायची आहे तर अशा पद्धतीने ती मोजली जाते आणि तुम्हाला ही रिडिंग आता तुम्हाला प्रत्यक्ष इंचामध्ये कशी घेतात ती मी दाखवणार आहे तर सुरुवातीला सहा इंचाची पट्टी तुम्हाला दाखवतो आहे ही पट्टी सहा इंचाची पट्टी आहे तर या सहा इंचाच्या पट्टीवर सुरुवातीला या टोकापासून प पट्टी स्टार्ट होते या ह्या एक इंच आहे हा दोन इंच आहे ही तीन इंच आहे सहा चार इंच पाच इंच आणि सहा इंच अशा प्रकारे ही मार्किंग केलेली आहे सुरवातीला एका इंचामध्ये चार भाग आपण करायचे आहे एक इंच चे चार भाग जर केले तर पहिल्या भागाची किंमत काय येणार तर एक बागीला चार येणार म्हणजेच वन फोर दुसऱ्या भागाची किंमत दोन बागीला चार म्हणजेच वन हाफ तिसऱ्या भागाची किंमत तीन बागीला चार म्हणजे थ्री फोर आणि चौथ्या भागाची किंमत एक इंच अशा प्रकारे पट्टीवर तुम्हाला चार चार भाग केलेले दिसतात तर आपल्याला जर रीडिंग जर घ्यायची असेल थ्री फोर थ्री फोर जर पट्टीवर दाखवायचं असेल तर म्हणजे याचा अर्थ काय होतो थ्री फोर इंच चार एका इंचातील तीन भाग घ्यायचे हे चार हे दाखवतात इंचामधील किती भाग केलेले आहे त्यापैकी आपल्याला तीन भाग घ्यायचे तर या पट्टीमध्ये आता तुम्हाला हे दिसतंय आहे एक दोन तीन आणि चार तर हे एका इंचा चार भाग केलेले आहे मी तर त्यापैकी आपण तीन भाग घ्यायच्या पहिला दुसरा आणि तिसरा तर ही रिडिंग तुमची इथपर्यंत थ्री फोर रिडिंग झाली या इथून ते इथपर्यंत या हे थ्री फोर रिडिंग झाली तीन भागेला चार अशा पद्धतीने पट्टी तुम्हाला समजली पाहिजे हे एका इंचा चार भाग केले पहिल्या भागाची किंमत इथून इथपर्यंत वन फोर दुसऱ्या भागाची दोन भागीला चार म्हणजेच वन हाफ तिसऱ्या भागाची तीन भागीला चार आणि चौथ्या भागाची चार भागीला चार म्हणजेच एक इंच अशा पद्धतीने सर्व पट्टीवर मार्किंग केलेली असे आहे दाखवले तुम्हाला एक इंच म्हणतात एक इंच अधिक अर्धा वन फोर प्लस वन फोर वन हाफ ती तीन वेळा वन फोर जर तीन तीन पाव आपण ॲड केले तर थ्री फोर होतो चार वेळा केलं की चार भागीला चार म्हणजेच एक इंच अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक रिडिंग तुम्हाला मिळत जाईल त्याच पट्टीवर आता आपल्याला एक एक इंच डिवायडेड इंटू एट पार्ट्स म्हणजे आठ भागात तुम्हाला जर डिवाइड करायची असेल तर अशा प्रकारे ती रिडिंग येणार ही आठ भाग केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर पहिल्या भागाची किंमत एक अष्टमश दुसऱ्या भागाची किंमत दोन अष्टमोश तिसऱ्या भागाची किंमत तीन अष्टमवश चार अष्टमौश पाच अष्टमो सहा अष्टमोस सात अष्टमोष आणि आठ अष्टमोस तर आठ भागाची किंमत आता आपल्याला जर सेवन एट विचारलं कोणी म्हणजे याचा अर्थ काय होणार आठ भागातले सात भाग घ्यायचे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात जर इथपर्यंत जर रिडिंग घेतली तर त्याची रिडिंग झाली इथून तर इथपर्यंत सेवन एट इंच अशा पद्धतीने रिडिंग घ्यायची जर तुम्हाला याच पट्टीमध्ये तुम्हाला हाफ इंच सांगितलं हाफ इंच म्हणजे किती अर्धा इंच तर अर्धा इंच याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे चौथा भाग घ्यावा लागेल एक दोन तीन चार हा चौथा भाग आहे चार भागीला आठ म्हणजे ज्याचा अर्थ एक भागीला एक दोन तर ही हाफ इंचाची रिडिंग झाली तर हे आठ भाग अशा पद्धतीने केले असतात त्यानंतर सोळा भाग तुम्हाला पट्टीवर दाखवलेले आहे एक बागीला सोळा दोन भागीला सोळा तीन भागीला सोळा अशा पद्धतीने वाढत वाढत आपल्याला सोळा भागीला सोळा या प्रकारे मार्किंग केलेली असते पण पट्टीवर ह्या सर्व रिडिंग लिहिलेल्या नसतात हे आपल्याला माहीत पाहिजे पहिला भागा जर एका पट्टीमध्ये सोळा भाग लिहिलेले असता फक्त किती भाग केलेले आहे तर या प इथं आपल्याला सोळा भाग केले तर आपण आता पाचव्या भागाची किंमत काय येणार एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच बागीला सोळा पाचव्या भागाची किंमत काय येणार पाच बागीला सोळा त्यानंतर बाराव्या भागाची काय किंमत येणार बारा भागीला सोळा म्हणजेच काय येणार तीन बागीला चार याला जर भाग दिला तर हे तीन तीन भागीला चार म्हणजे हे इथून इथपर्यंत तुमचे चार बारा भाग होतात तर ते त्याची व्हॅल्यू येते थ्री फोर इंच अशा पद्धतीने बत्तीस बागीला बत्तीस म्हणजे एक इंच नंतर आपल्याला एका इंचाचे बत्तीस भाग करायचे तर पहिल्या भागाची किंमत एक भागीला बत्तीस दोन भागीला बत्तीस तीन भागीला बत्तीस चार बागीला बत्तीस असे बत्तीस भागीला बत्तीस म्हणजेच आपल्याला एक इंच एवढे रिडिंग त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर एका इंचाचे चौसष्ट भाग केले आहे वन इज डिवायडेड इंटू सिक्स्टी फोर पार्ट तर एक बागीला चौसष्ट दोन भागीला चौसष्ट तीन भागीला चौसष्ट चार बागेला चौसष्ट चौसष्ट बागीला चौसष्ट असे इथपर्यंत तुम्हाला रिडिंग म्हणजे एका पट्टीमध्ये एका इंचात चौसठ भाग केलेले आहे ते तेथे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय पट्टीवर हि पहा ही पट्टी दिसते तुम्हाला, ले ले मोटे दाखो तो तुम्हाला।, तुम्हाला या पट्टीवर तुम्हाला चौसठ भाग केलेले आहे बघा थोडा अजून मोठे करून दाखवतोय तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष समजेल ह्या एका इंचाचे ह्या पहिल्या पट्टीवर बघा इथून स्टार्ट केले आहे या एक इंच इथून बत्तीस भाग केलेले आहे म्हणून ती जाड मोठे दिसत आहेत दुसऱ्या इंचामध्ये पण बत्तीस भाग केलेले आहे आणि तिसऱ्या इंचामध्ये तुम्हाला चौसष्ट भाग दिसत आहेत परत त्याचे अर्धे अर्धे केलेले बघा इथं तर एका भागाची ही पहिली इथून इथपर्यंत याची व्हॅल्यू आहे एक बागीला चौसष्ट नंतर दुसऱ्या भागाची व्हॅल्यू आहे दोन बागीला चौसष्ट तिसऱ्या भागाचे तीन बागेला चौसष्ट अशा प्रकारे हे वाढत वाढत जाणार तर ते चौसष्ट भागीला चौसष्ट जर तुम्हाला रिडिंग घ्यायची आहे दोन इंच जर रीडिंग आपल्याला कोणती घ्यायची आहे दोन इंच पाच बागेला चौसष्ट तर हे कशी घेणार तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दोन इंच पूर्ण दाखवायचे आहे हा इथून इथपर्यंत एक इंच त्यानंतर हे दोन इंच त्याच्यानंतर पुढची रिडिंग तुम्हाला घ्यायची आहे पाच बागीला चौसष्ट म्हणजे चौसष्ट रेषा याच्यातले फक्त पाच भाग मोजायचे ह्या याच्यात तुम्हाला पाच भागीला चौसष्ट याचा अर्थ काय होतो एका इंचामध्ये चौसष्ट भाग केलेले आहे त्यापैकी तुम्ही पाच भाग घ्यायचे आहे तर या पट्टीमध्ये तुम्हाला पाचवी रेषा घ्यायची आहे ही बा तुम्हाला हे हे दिसतं आहे हे चार चार नंतर हे पाच ही पाच पाचवी रेषा ते झिरोपासून तुम्ही इथपर्यंत तुम इथून ते इथपर्यंत ते रिडिंग काय होणार दोन इंच पाच बागीला चौसष्ट इंच असं रिडिंग तुम्हाला दाखवायचं दुसरी रिडिंग जर तुम्हाला घ्यायची आहे अडीच इंच जर दाखवायची असेल दोन इंच आणि अर्धा इंच म्हणजे अडीच इंच त्याला आपण अडीच इंच म्हणतो तर अडीच इंच हे डायरेक्ट तुम्हाला मिळू शकतं डायरेक्ट ही एक इंच त्यानंतर ही दोन इंच त्यानंतर डायरेक्ट तुम्ही अडीच इंच म्हणजे काय ही मोठे मोठे रेषा दिसत आहेत हे एक एक वन फोर हाफ इंच थ्री फोर आणि वन इंच असे मार्किंग केलेले असतात लवकरच समजण्यासाठी तर हा अर्धा इंच आहे म्हणजे दोन इंच आणि अर्धा इंच इथून इथपर्यंत इत रिडिंग जर घेतली तर ती अडीच इंच होणार त्यानंतर सेवन एट सेवन एट जर रीडिंग घ्यायची असेल ही सेवन बागीला एट म्हणजे एका इंचात आठ भाग केलेले आहे त्यापैकी सात भाग करायचे आपल्याला सात भाग घ्यायचे आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला सेवन एट भाग कुठं दिसत आहे तुम्हाला ही मोठी जी भाग आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर ही सातवा भाग घ्यायचा आहे म्हणजे काय होणार ती सेव्हन एट ही रीडिंग होणार इथपर्यंत ही ही प्रत्यक्ष दाखवते मी तुम्हाला ही इथून ते इथपर्यंत ती होणार सेवन बागीला आठ त्यानंतर थ्री फोर रीडिंग जर घ्यायची असेल तीन बागीला चार तर हा एक पाव दोन पाव आणि तीन पाव म्हणजे वन फोर हा फिंच थ्री फोर तर या झिरोपासून ते इथपर्यंत या रिडिंगला थ्री फोर म्हणतात तीन भागीला चार इंच अशा पद्धतीने त्यानंतर वन एट जर दाखवायचं असेल पट्टीवर एक भागीला आठ तर कसे दाखवणार तुम्ही आता ह्या पट्टीवर तुम्हाला बत्तीस भाग दाखवले म्हणजे आपल्याला पहिला भाग घेऊन चालणार नाही हा आपल्याला दुसरा भाग घ्यावा हो लागेल म्हणजे त्याची व्हॅल्यू वन एट होणार अशा प्रकारे तुम्ही रिडिंग दाखवायची आता तुम्ही एक सोळा एक बागीला सोळा जर दाखवायचं असेल It, आ, ही वन एट जी आहे ती तुम्ही डायरेक्ट ही वन एट आहे हा वन फोर हाफ इंच थ्री फोर नंतर एक इंच त्यानंतर हे एक बत्तीस वन एट अशा पद्ध पद्धतीने ते वाढत जाणार आहे वन फोर जर दाखवायचं असेल तर ही रिडिंग तुम्हाला हा वन फोर आहे म्हणजे एक चौथी लाईन घ्यायची आहे एक दोन तीन चार हे इथून इथपर्यंत जर घेतलं ते वन फोर होणार हाफ इंच असेल तर इथपर्यंत घ्यायचं आहे थ्री फोर असेल तर इथपर्यंत घ्यायचं आहे एक इंच असेल तर इथं एक इंच आणि वन एट असेल तर तुम्हाला हे घ्यायचं आहे एक इंचच्या पुढे दुसरी लाईन आहे ती वन एट आहे अशा प्रकारे आणि ही पहिले लेन लाईनची व्हॅल्यू आहे एक बत्तीस आहे एक बत्तीस दोन बत्तीस म्हणजे दोन बत्तीस म्हणजेच एक सोळा अशा प्रकारे ही रीडिंग असते तर आणि शेवटचा आपल्याला एक चौसष्ट हा या पट्टीवर तुम्हाला दिसतं आहे इथपर्यंत तुम्हाला रीडिंग तुम्हाला घेता येते म्हणजे ह्या पट्टीचा लिस्काउंट एक बागीला चौसष्ट इंच एवढा असतो याच्या खाली जर रिडिंग तुम्हाला घ्यायची असेल त्यासाठी तुम्हाला मायक्रोमीटर वर्नियर इंचाचे वापरावं लागतील तर मित्रांनो तुम्हाला ही पट्टी जर स समजली असेल तर तुम्ही रिडिंग घेण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सवय होईल इतर विद्यार्थ्यांना दाखवा ही रिडिंग बरोबर आहे का म्हणजे तुम्हाला खात्री होईल की नाही मला पट्टी आता इंचामध्ये समजायला लागली आहे आणि पट्टी नेहमी स्वच्छ क्लीन करून ठेवायची म्हणजे जेणेकरून ती रस्ट पकडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला सा, सा सांगा लाईक करायला सांगा आणि कॉमेंट करा जर हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला कसा लागला कसा वाटला त्याबद्दल नक्की तुम्ही कॉमेंट करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सुधारणा करता येईल त्याप्रकारे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ मी नवीन पाठवत जाणार आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद